गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेच्या पाठामध्ये आपण व्याकरणाचा एक पाठ पाहिला होता, समानार्थी शब्द। लक्षात आहे ना, जे दोन समान अर्थाच्या शब्दांना समानार्थी शब्द हे पाहिले, म्हणजे दोन समान अर्थाचे शब्द म्हणजे समानार्थी शब्द हे गेल्या वेळेला पाहिलेले आहे। त्याचप्रमाणे समानार्थी शब्दाचे उदाहरण पण आपण पाहिलेले आहे। तर आज आपण जो पाठ पाहणार आहोत तो आहे विरुद्धार्थी शब्द। आज आपण जो पाठ पाहणार आहोत तो आहे विरुद्धार्थी शब्द। तर पहिल्यांदा मी काही उदाहरण दाखवते। तर पहिलं उदाहरण पाहूया आपण, रामने कमी लाडू खाल्ले, पूजाने जास्त लाडू खाल्ले। पहिलं वाक्य पहा, रामने कमी लाडू खाल्ले, पूजाने जास्त लाडू खाल्ले। यामध्ये एक फरक आहे, दोन वाक्यांमध्ये एक फरक आहे। बघा ते काय कमी आणि ते काय आहे जास्त। आपण गेल्या वेळेला बघितलं होतं समानार्थी शब्द, त्याच्यामध्ये शब्द वेगळे असतात पण त्याचा अर्थ कसा असतो, समान सारखा असतो। आणि आपण आज पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द। विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय आहे, जे दोन शब्द आहेत तिथे बघा शब्द आहे कमी जास्त आणि या शब्दांचा अर्थ काय आहे, परस्पर विरुद्ध आहे, परस्पर वेगळा आहे। म्हणजे एकाने काय केलं आहे, लाडू जास्त खाल्ले आहेत आणि एकाने लाडू कसे खाल्ले आहेत, कमी खाल्ले आहेत। म्हणजे दोन्ही काय आहेत, क्रिया वेगवेगळ्या आहेत। आणि अशा विरुद्ध अर्थाच्या शब्दांना, वेगवेगळ्या अर्थाच्या शब्दांना काय म्हणतात, विरुद्धार्थी शब्द। दुसरं वाक्य पाहूया, लता लोकशाळेत गेली, लता लोकशाळेत गेली, शीतल उशिरा शाळेत गेली। इथे बघा दोन वेगवेगळे शब्द आलेले आहेत, लवकर आणि उशिरा। म्हणजे एक काय झालेली आहे, लवकर शाळेत गेले आणि एक आहे ती काय झाली आहे, उशिरा शाळेत गेले। म्हणजे त्यांच्या क्रिया कशा आहे, समान आहेत की वेगळ्या आहेत, बघा वेगवेगळ्या आहेत। दोन्ही क्रिया काय आहे, वेगवेगळ्या आहेत। अशा विरुद्ध विरुद्ध अर्थाच्या शब्दांना, हे जे शब्द आहे त्याचे अर्थ कसे आहे, वेगळे आहे आणि त्याला काय म्हणतात, विरुद्धार्थी शब्द। म्हणजे विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय, काय आहे विरुद्ध अर्थाच्या शब्दांना, विरुद्ध अर्थाच्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते। मग आपण बघितलं होतं गेल्या वेळेला समानार्थी शब्दाचे जसं चिन्ह असतं तसं हे काय आहे, विरुद्धार्थी शब्दाचं चिन्ह आहे। म्हणजे विरुद्धार्थी अर्थाचे शब्द या चिन्हाने दर्शवितात। मग आता आपण उदाहरण अजून, आता विरुद्धार्थी शब्द कोण कोणते ते पाहूया आणि जे मी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला दाखवणार आहे ते व्यवस्थित पाहायचे आहे आणि त्याचं सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लेखन करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्दाची व्याख्या पाहिली। मग आता आपण हे विरुद्धार्थी शब्द कोण कोणते ते पाहूया। चला, आत बाहेर, आत बाहेर, काळा पांढरा, काळा पांढरा, उंच ठेंगणा, उंच ठेंगणा, कमी जास्त, कमी जास्त, भरभर सावकाश, भरभर सावकाश, वर खाली, वर खाली, लांब जवळ, लांब जवळ, इकडे तिकडे, इकडे तिकडे, मागे पुढे, मागे पुढे, जाड बारी, जाड बारी, ते काय आहे विरुद्धार्थी शब्द आहे। आणि असे अनेक विरुद्धार्थी शब्द आहेत की असे भरपूर शब्द आहेत की त्याचे अर्थ काय होतात, परस्पर विरुद्ध असतात, वेगवेगळे असतात। आणि इथे बघा मी शब्द लिहिले आहेत त्याच्यामध्ये हे दोन विरुद्धार्थी शब्दांमध्ये हे जे चिन्ह दाखवलेलं आहे, गुणाकाराचं चिन्ह दाखवलेलं आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द ह्या चिन्हाने दर्शवतात। तर आता तुम्ही काय करायचं आहे, ही जी मी विरुद्धार्थी शब्द जे दिलेले आहेत त्या विरुद्धार्थी शब्दांचं वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरांमध्ये लेखन करायचं आहे। आणि नुसतं लेखन करायचं नाही आहे तर हे शब्दाचं वाचन करायचं आहे, प्रत्येक शब्दाचं वाचन करायचं आहे आणि वाचन करून या शब्दाचं लेखन करायचं आहे।
आता तुम्ही तिसरीला आला आहात, आता परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला अशी उदाहरणे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द देणार आहोत, ते तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, जेव्हा आपण आता वहीमध्ये लिहितो तेव्हा ते व्यवस्थित बोलून लिहायचे. म्हणजे बोलून लिहिल्यामुळे काय होतं, ते व्यवस्थित आपल्या लक्षात राहतं आणि परीक्षेमध्ये आपल्याला लगेच लिहिता येतं. म्हणजे आता आपण समानार्थी शब्द पाहिले, समानार्थाच्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात. तर त्याच्याच विरुद्ध व्याख्या आहे विरुद्धार्थी शब्दाची. दोन विरुद्ध अर्थाच्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. म्हणजे आज आपण विरुद्धार्थी शब्दाची व्याख्या पाहिली आहे, तसेच विरुद्धार्थी शब्द कोण कोणते हे पाहिलेले आहे. याच्या पुढचा पाठ आपण उद्या पाहू. धन्यवाद.